नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी इतिहास आणि राज्यशास्त्र आज आपल्यासाठी पाठ घेऊन आलेलो आहे। भारतापुढील अंतर्गत आव्हाने, आपण याच्या आधी दुसऱ्या पाठामध्ये 1960 नंतरच्या ज्या काही घडामोडी आहेत त्या अभ्यासल्या। आता भारताच्या अंतर्गत, भारत स्वतंत्र झाल्यानंतर अंतर्गत कुठली कुठली आव्हानं, भारताला ज्या आव्हानांना सामोरं जावं लागलं, कुठल्या समस्या भारतासमोर निर्माण झाल्या, त्याचा आढावा आपण या पाठामध्ये घेणार आहोत। याच्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला दिलेला आहे, पंजाब प्रांतामध्ये निर्माण झालेला असंतोष। आता पंजाब राज्यामध्ये अकाली दल हा एक प्रमुख राजकीय पक्ष होता आणि 1973 अकाली दलानं आनंदपूर साहिब हा एक ठराव मंजूर केला। आता या ठराव मंजूर केला, या ठरावामध्ये काही तरतुदी केलेल्या होत्या, काही ठराव या ठरावामध्ये काही अटी मान्य केल्या, काही अटी त्या ठिकाणी समोर आल्या। पहिली गोष्ट त्याच्यामध्ये होती की चंदीगड पंजाबला द्यावं, दुसरी गोष्ट होती की इतर राज्यातील पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावेत, तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये होती सैन्यामधील पंजाबचे संख्या प्रमाण वाढवावे, चौथी अट त्याच्यामध्ये होती पंजाब राज्यास अधिक स्वायत्तता द्यावी, अशा गोष्टीची मागणी या आनंदपूर साहिब या ठरावाअंतर्गत या अटीसमोर ठेवून केलेली आपल्याला पाहायला मिळते। 1977 अकाली दल पंजाबमध्ये ज्यावेळेला सत्तेवर आला त्यावेळेला अकाली दलानं सत्ता घेताना या काही जुन्या मागण्या होत्या, या जुन्या मागण्यांच्या बरोबर पंजाबला नदी पाणी वाटपात पाणी वाढवून द्यावं, अमृतसर शहर या शहराला पवित्र शहराचा किताब द्यावा, अशा दोन नवीन मागण्या त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या। याच दरम्यान 1980-81 दरम्यान पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान या चळवळीनं मूळ धरलेलं आपल्याला दिसून येते। ही चळवळ उदयाला आलेली आपल्याला पाहायला मिळते 1980-81 जवळपास। या ठिकाणी दहशतवादी आणि अतिरेकी कारवाया सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। 1981 संपादक लाला जगत नारायण यांच्या खून प्रकरणी भिंद्रानवाले यांना अटक झाली। पुढच्या काळामध्ये ही चळवळ अधिक चिघळत गेली, वातावरण आणखीनच बिघडत गेलं, यातून 1983 पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली। भिंद्रानवाले अकाल तख्त या धार्मिक स्थळाला राहायला गेले। भिंद्रानवालेच्या अनुयायांनी सुवर्ण मंदिराचा परिसर आपल्या ताब्यामध्ये घेऊन त्या ठिकाणी वाळूची पोती रचली, परिसराला एक प्रकारे किल्ल्याचं स्वरूप आलं आणि यामुळे पंजाबमधली शांतता जी आहे ती शांतता धोक्यात आली, अशांतता त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि लोकशाही समोरचं हे फार मोठं आव्हान होतं। या विरोधामध्ये सरकारने कठोर पाऊल उचलण्याचं धोरण अवलंबलं आणि त्याच्यातून ऑपरेशन ब्लू स्टार ही एक कारवाई त्या ठिकाणी घडून आणलेली आपल्याला दिसून येते। 3 जून 1984 सकाळी ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम सुरू झाली। 6 जून रोजी कारवाई संपली। सुवर्ण मंदिरामध्ये ज्या दहशतवाद्यांनी आश्रय घेतलेला होता या सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढणं ही प्रमुख कामगिरी मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार यांच्यावरती सोपवली गेली आणि 3 जून 1984 हे ऑपरेशन सुरू झालं। 6 जून रोजी कारवाई संपली। या लष्करी कारवाईमध्ये भारतीय सैन्यानं खूप मोठं संयम ठेवून फार मोठी मोलाची कामगिरी बजावलेली दिसून येते। भिंद्रानवाले यांच्यासह अन्य दहशतवादी त्याच्यामध्ये मारले गेले। ही कारवाई संपली। 1986 सुवर्ण मंदिरात पुन्हा एकदा दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करावी लागली भारत सरकारला, त्याला ऑपरेशन ब्लॅक थंडर असं संबोधलं गेलं। अशा दोन घटना पंजाब प्रांतामध्ये घडून आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात।
भारतापुढचं एक अंतर्गत आव्हान होतं ईशान्य भारताची समस्या. तर ईशान्य भारत म्हटलं म्हणजे याच्यामध्ये जवळजवळ 8 राज्य येतात. आसाम आहे, अरुणाचल प्रदेश आहे, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा ही 8 राज्य म्हणजे ईशान्य भारत. आता या 8 राज्यांना आंतरराष्ट्रीय सरहद्दीनं कमी अधिक प्रमाणामध्ये स्पर्श केलेला आपल्याला दिसून येतो. वंश असेल, भाषा असेल, सांस्कृतिक वैविध्य असेल, अशा विविध पातळ्यांवर इथं वेगळं पण आपल्याला पाहायला मिळतं. या भागातील जनजातींना भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडून घेण्याच्या कामी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला. 1954 त्यांनी नेफा असा एक भाग निर्माण केला, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी, त्यालाच पूर्वांचल सुद्धा संबोधलं जातं, असा एक भाग तयार केला. आणि त्याअंतर्गत भारत चीन सीमेवरील प्रदेश आणि आसामच्या उत्तरेकडील जनजातीचा हा प्रदेश ओळखला जात होता. संविधानाच्या 6व्या सूचीमध्ये या भागाविषयी, नेफा या भागाविषयी खास तरतुदी केलेल्या आहेत. 1965 या भागाची जबाबदारी परराष्ट्र मंत्रालयाकडे दिली गेली. ईशान्येकडील या प्रदेशांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी 1971 ईशान्य परिषद कायदा करण्यात आला आणि या कायद्यानुसार ईशान्य परिषदेची कामं स्पष्ट केली गेली. त्याच्यामध्ये आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील समान हिताच्या बाबी, आंतरराज्य वाहतूक, वीज आणि पूर नियंत्रण इत्यादी संबंधी केंद्र सरकारला सल्ला देण्याचं काम या परिषदेचं होतं. आणि अशा पद्धतीनं ईशान्य भारतातल्या समस्या आपल्याला जाणू लागल्या. त्याच्यामध्ये पुढचा भाग दिलेला आहे मिझोरम राज्याच्या संदर्भातली असलेली समस्या. ईशान्य भारतातील जनजमातींना प्राचीन इतिहास असलेला दिसून येतो. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सरकारनं मिझोबहुल लुशाई टेकड्यांच्या भागातील जिल्ह्यांना प्रशासकीय स्वातंत्र्य दिलेलं होतं. केंद्र सरकारने 1954 भाषावार प्रांत रचना आयोग नेमलेला होता. तो आयोग नेमल्यानंतर इथल्या जनतेच्या अपेक्षा वाढल्या. मिझोच्या नेत्यांनी स्वायत्त मिझो प्रांताची मागणी करायला सुरुवात केली. स्वतंत्र मिझो प्रांताची मागणी त्या ठिकाणी आकाराला आली. 1959 मिझोरम प्रदेशात दुष्काळ पडला आणि याच काळामध्ये मिझो नेते जे आहे लाल डेंगा यांनी सामान्य जनतेसाठी कार्य केलेलं दिसून येतं. 1961 त्यांनी मिझो नॅशनल फ्रंट या संघटनेची स्थापना केली. त्रिपुरा, मणिपूर आणि लुशाई टेकड्यांमधील मिझोबहुल प्रांतासाठी ग्रेटर मिझोरमची अर्थात स्वतंत्र राष्ट्राची मागणी लाल डेंगा यांनी केलेली होती. परंतु मार्च 1966 मिझो नॅशनल फ्रंटनं स्वतंत्र मिझोरम राष्ट्र अस्तित्वात आल्याची घोषणा करून टाकलेली होती. याच काळामध्ये प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी परिस्थिती कठोरपणे हाताळून हे बंड मोडून काढलेलं होतं. 1972 परिस्थिती निवळल्यानंतर मिझोबहुल भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला आणि 1985 प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी फ्रंट यांच्यात तडजोड झाली. राजीव गांधी आणि मिझो नॅशनल फ्रंट यांच्यामध्ये तडजोड झाली आणि ती तडजोड झाल्यानंतर मिझोरमला घटक राज्याचा दर्जा देण्यात आला आणि लाल डेंगा हे या राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्याचबरोबर नागालँड हा सुद्धा ईशान्य भारतातला एक भाग होता. ईशान्य भागातील नागा जमात जी आहे ही लढाऊ जमात म्हणून ओळखली जाते. पूर्व हिमालय, नागा टेकड्या, आसाम आणि म्यानमारचा
सीमावर्ती भाग अशा परिसरामध्ये नागा जमातीचं वास्तव्य आपल्याला पाहायला मिळतं. 1946 काही सुशिक्षित नागा युवकांनी नागा नॅशनल काउन्सिल या संघटनेची स्थापना केली. त्यांनी नागालँड या स्वतंत्र राष्ट्राची मागणी केलेली होती. पुढे त्याचं नेतृत्व अंगामी झापू फिजो यांनी केलेलं होतं. 1954 नागा नॅशनल काउन्सिल NNC ने नागालँडच्या स्वतंत्र संघराज्याच्या स्थापनेची घोषणा केली. 1955 आसाम रायफलचे सैनिक आणि स्थानिक यांच्यामध्ये स्थानिक पातळीवरती चकमक झाली. चकमक दडपण्यासाठी लष्करी कारवाई केली गेली आणि केंद्र सरकारनं केंद्र सरकार आणि NNC यांच्यामध्ये वाटाघाटी झाली. त्यानुसार केंद्र सरकारने नागाबहुल भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. नेफामधील नागाबहुल भाग आणि सुएत सॉंगचा भाग एकत्र करून 1 डिसेंबर 1963 नागालँड हे राज्य अस्तित्वात आलं. पुढचा मुद्दा दिलेला आहे, पुढचा भाग दिलेला आहे आसामचा. 1983 आसाममध्ये बंगाली भाषक स्थलांतरितांच्या वर्चस्वावर ऑल आसाम स्टुडंट्स युनियन आणि आसाम गणसंग्राम परिषद यांनी आंदोलन केलं. 1985 प्रधानमंत्री राजीव गांधी, केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण, आसामी नेते प्रफुल्ल कुमार महंतो यांच्यामध्ये करार झाला. आसाममध्ये घुसखोर असणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना परत मूळ ठिकाणी पाठवण्याचं ठरवलं गेलं. 1986 आसाममध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये आसाम गण परिषदेचे प्रफुल्ल कुमार महंतो निवडून आले, ते मुख्यमंत्री झाले आणि अशा पद्धतीनं आसाममध्ये सुद्धा शांतता प्रस्थापित झालेली आपल्याला दिसून येते. 1954 नेफा विभागाची निर्मिती झाल्यानंतर 1972 अरुणाचल प्रदेश जो आहे, हा अरुणाचल प्रदेश म्हणजे उगवत्या सूर्याचा प्रदेश असं त्याला संबोधलं गेलं आणि 20 फेब्रुवारी 1987 या भागाला सुद्धा घटक राज्याचा दर्जा प्राप्त झालेला दिसून येतो. अशा पद्धतीनं ईशान्य भारताकडील समस्या भारत सरकारनं सोडवलेल्या आपल्याला दिसून येतात. याच्यानंतरची पुढची समस्या होती भारतासमोरची, ती म्हणजे नक्षलवादाची, नक्षलवादी चळवळीची. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलवाडी इथं ही चळवळ सुरू झाली. अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजुरांना संघटित करून 1967 नक्षलवाडी भागातील काही शेतजमिनींच्या भोवती लाल झेंडे लावून पिकांचा ताबा घेतला आणि त्याला मुक्त प्रदेश म्हणून नक्षलवाद्यांनी घोषित केलं. आणि या उठावापासून प्रेरणा घेऊन जी चळवळ झाली त्या चळवळीला नक्षलवादी चळवळ म्हणून संबोधलं जातं. जमीनदारांच्या आर्थिक शोषणाच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी कृषी समित्या स्थापन करणं, मोठ्या जमीनदारांच्या जमिनी बळकावणं, त्यांचे कुळामध्ये वाटप करणं ही या चळवळीची उद्दिष्ट होती. म्हणजे नक्षलवादी चळवळीची उद्दिष्ट कुठली होती, तर पहिलं उद्दिष्ट की जमीनदारांच्या आर्थिक शोषणाच्या विरुद्ध आपण आवाज उठवायचा आणि कृषी समित्या स्थापन करायच्या. मोठ्या जमीनदारांच्या ज्या जमिनी असतील त्या आपल्या ताब्यामध्ये घ्यायच्या आणि त्यांचं कुळांमध्ये वाटप करायचं, जनजातींमध्ये त्याचं वाटप करायचं. ज्यांच्याकडे जमिनी नाही परंतु अशा मोठ्या जमीनदारांच्या जमिनी जे लोक कसत असतील अशा लोकांना त्या जमिनीचं वाटप करायचं. असा कुळ कायदा सुद्धा शासनानं त्या काळामध्ये अस्तित्वात आणलेला आपल्याला पाहायला मिळतो. अशी उद्दिष्ट या चळवळीची डोळ्यासमोर ठेवून अशा उद्दिष्टानं त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केलेली दिसून येते. नक्षलवादी
चळवळीचं सुरुवातीचं प्रमुख केंद्र पश्चिम बंगाल होतं. पुढे ती चळवळ आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी, विशाखापट्टणमचा काही भाग, तेलंगणामधील करीमनगर, आदिलाबाद, छत्तीसगडमधील बस्तर, राजनांदगाव, सुकमा, महाराष्ट्रातील गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, मध्य प्रदेशातील बालाघाट, मंडला, ओडिशातील कोरापूट या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला नक्षलवादी चळवळ. आणि आपला प्रभाव कायम राहावा म्हणून सशस्त्र अशी पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी PLGA या संघटनेची स्थापनासुद्धा केलेली आहे. आणि अजूनही अशा प्रकारे नक्षलवाद आणि नक्षलवादी चळवळी या भारत सरकारची समस्या बनलेल्या दिसून येतात. हा संघर्ष अजूनही सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढची समस्या भारतापुढची ती म्हणजे जमातवादाची. जमातवाद हे देशाच्या ऐक्यतेपुढील फार मोठं आव्हान आहे. संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो आपल्याला सर्वांना माहिती आहे. ब्रिटिशांनी आपल्या देशामध्ये मुळामध्ये जमातवादाचं बीज पेरलेलं दिसून येतं. आपल्या देशात विविध धर्माचे लोक अगदी प्राचीन काळापासून शतकानुशतकाच्या काळापासून गुण्यागोविंदानं राहत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. एखाद्या समाजात वेगवेगळ्या धर्माच्या लोकांचं वास्तव्य असणं, त्यांनी आपापल्या धर्माचा योग्य तो अभिमान बाळगणं हे जरी वावगं नाही, पण जेव्हा त्या धर्माच्या अभिमानाचा अतिरेक होतो तेव्हा त्याचे रूपांतर कशात होतं तर दुराभिमानामध्ये झालेलं दिसून येतं. मग प्रत्येकाला आपला धर्म श्रेष्ठ आहे, बाकीचे धर्म तुच्छ आहे आणि याच्यामधून धर्मांधता निर्माण होते. आणि हीच धर्मांधता जमातवादाचं मूळ किंवा जमातवादाचा पाया म्हणून ओळखली जाते. मग या धर्मांधतेमुळे व्यापक राष्ट्रीय हित जे आहे ते मागे पडतं. भिन्न धर्मियांचा एकमेकांवरचा विश्वास उडालेला आपल्याला दिसून येतो. परस्परांविषयी संशय निर्माण होतो. परधर्मीय देशबांधवांना आपण शत्रू समजतो. एकमेकांच्या सणासुदीच्या प्रसंगी एकत्र येणं कमी होतं. नागरिक म्हणून सर्वांनी रास्त मागण्यांसाठी व हक्कांसाठी संघटित होणं अशक्य होतं. आणि धर्मांधतेमुळे भोवतालच्या घटकांकडे, माणसाकडे बघण्याची दृष्टी जी आहे ती अत्यंत कलुषित झालेली आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे धर्मांधतेचे परिणाम हे आपल्याला जाणवतात. आणि म्हणून माणसामाणसातील विश्वास जो आहे हाच सहजीवनाचा आधार आहे. आणि तो जर का तुटला तर सामाजिक ऐक्य जे आहे ते टिकून राहत नाही. आणि सामाजिक ऐक्याशिवाय राष्ट्रीय ऐक्य आपल्याला साधता येत नाही. म्हणून आपण सर्वांनी धार्मिक जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला केला पाहिजे. ती आज काळाची गरज झालेली आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून जमातवाद नष्ट करून राष्ट्रीय ऐक्याला बळकटी आणण्याचा आपला प्रयत्न असलेला दिसून येतो. आर्थिक, राजकीय, ऐतिहासिक अशी कोणतीही कारणं जरी असली तरीसुद्धा ही सर्व कारणं बाजूला ठेवून आपण जमातवाद जो आहे तो नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील असलो पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा समस्या आहे ती म्हणजे प्रदेशवादाची. नावावरून लक्षात येतं आपण प्रदेशवाद. आता प्रदेशवाद म्हणजे काय तर आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी स्वरूपाचा अभिमान बाळगणं. उदाहरणार्थ मी बंगाली आहे, मी मराठी आहे, मी गुजराती आहे, मी हिंदी आहे, अशी आपली ओळख सांगणं वेगळं. परंतु मी बंगाली, मी मराठी म्हणून इतर प्रांतांपेक्षा मी कसा श्रेष्ठ आहे अशी भावना हा जो आहे हा अवाजवी प्रांताभिमान हा देशासाठी घातक ठरत असतो. आणि आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला अशा अवाजवी प्रांताभिमानामुळे
विकृत स्वरूप प्राप्त झालेलं दिसून येतं. आपल्या प्रांतावरती आपलं प्रेम असणं जरी स्वाभाविक असलं परंतु त्याचं विकृतीकरण होता कामा नये याच्यासाठी विकासातला असमतोल जो आहे तो दिसता कामा नये. मग प्रदेशवादाला कशामुळे प्रोत्साहन मिळतं तर ते याच्यामुळेच की विकासातला असमतोलपणा प्रदेशवाद वाढीस घालत असलेला दिसून येतो. स्वातंत्र्य काळामध्ये स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये देशामध्ये आर्थिक विकास साधताना सुरुवातीच्या काळात काही राज्यांची खूप मोठी प्रगती झालेली आपल्याला दिसून येते तर काही राज्य आर्थिकदृष्ट्या मागासलेली असलेली दिसून येतात. उदाहरणार्थ सांगू शकतो आपण महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, पंजाब आहे, तामिळनाडू आहे, ही राज्य आर्थिक आणि औद्योगिक दृष्टीनं विकसित आहेत. तर काही राज्य ज्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो ओडिशा आहे, बिहार, आसाम यासारखी राज्य आर्थिक आणि औद्योगिक दृष्टीने अप्रगत आहेत. मग आर्थिक विकास आणि सुधारणा हा प्रगतीचा पाया असल्यामुळे ज्या राज्यामध्ये आर्थिक विकास होतो ती राज्य शिक्षण, त्याच्या व्यतिरिक्त आरोग्य, संस्कृती यासारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती साधतात आणि म्हणून आपण त्या दृष्टीने प्रयत्नशील असणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. याच्यासाठी ज्या राज्यामध्ये असा विकास झालेला नसतो ती राज्य शैक्षणिक त्याचबरोबर नागरी सुविधांच्या बाबतीमध्ये मागे राहिलेली दिसून येतात. प्रगत राज्यांच्या दृष्टीने जर का आपण विचार केला तर प्रगत राज्यातील लोकांना उपलब्ध होणाऱ्या विकासाच्या संधी अशा राज्यांना मागासलेल्या किंवा अविकसित राज्यांना फारशा उपलब्ध होत नाही. शैक्षणिक मागासलेपणा, बेरोजगारी, दारिद्र्य अशा प्रश्नांनी मग ते त्रस्त असतात आणि त्यामुळे ती राज्य जी आहे ती मागासलेली राहतात. प्रदेशवाद जो आहे हा प्रदेशवाद प्रगत आणि अप्रगत अशा दोन्ही प्रकारच्या राज्यांना राज्यांची समस्या असलेली दिसून येतो. आपण प्रगत आहोत कारण आपल्या प्रदेशाचा इतिहास, संस्कृती हीच मुळामध्ये श्रेष्ठ आहे असा श्रेष्ठत्वाचा गंड विकसित राज्याच्या लोकांमध्ये निर्माण होतो आणि मग ते विकसित राज्यातील लोकांना अविकसित राज्यातील लोकांना ते कमी लेखतात की नाही आम्ही प्रगत आहोत, आमची संस्कृती श्रेष्ठ आहे, आमच्या राज्याचा आर्थिक विकास खूप मोठा झालेला आहे, औद्योगिक प्रगती आमच्या राज्याची झालेली आहे आणि त्यामुळे ते अशा अविकसित राज्यातील लोकांना कमी लेखतात आणि त्यामुळे प्रदेशवाद वाढीस लागतो. अशा पद्धतीनं प्रदेशवाद जर आपल्याला निकाली काढायचा असेल तर विकासातला असमतोल जो आहे तो कमी करण्यासाठी आपण प्रयत्नशील असलो पाहिजे आणि तशा दृष्टीने भारत सरकार प्रयत्नशील असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. विकासातला असमतोल कसा कमी होईल असा प्रयत्न सरकारचा नियमित असतो आणि त्या अनुषंगाने प्रदेशवाद कमी करण्याचा प्रयत्न सरकार करत असते. प्रदेशवाद जो आहे तो निकालात काढायचा असेल तर त्याच्यासाठी विकासातला असमतोल कमी केला पाहिजे. भारतापुढील काही आणखी समस्या आहेत, काही आणखी आव्हानं आहेत. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येतील लोकसंख्या आहे, तसंच स्वच्छता आहे, शेती व शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, गरिबी आहे, राहण्यासाठी असलेली घरं आणि दोन वेळचं भोजन आहे, अशा अनेक समस्या आजही आपल्या भारतासमोर असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. परंतु तरीसुद्धा आपण या आव्हानांवरती मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि प्रगतीच्या दिशेने आपल्या देशाची वाटचाल कशी होत राहील, आर्थिक क्षेत्रामध्ये आपली प्रगती कशी साधली जाईल, ज्याही काही समस्या आपल्या राष्ट्रापुढे आपल्या देशासमोर असतील त्या कशा सोडवल्या जातील या अनुषंगाने भारत सरकार प्रयत्नशील असलेलं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारच्या अंतर्गत समस्या हे आपल्या भारतासमोर असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीनं आपण पाठ या ठिकाणी समजून घेतलेला आहे. पाठावर आधारित स्वाध्यायाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न पाठाच्या शेवटी तुम्हाला दिलेले आहे. ते मुद्दे किंवा ती प्रश्न आपण आपल्या क्लासवर्कमध्ये नमूद करून घ्यायची आहे.
ठीक आहे, धन्यवाद.